आज तुम्ही जे भाई मुजफ्फर भाईंच्या फार्म मध्ये आला होता, अस्मिता फार्म मध्ये, तुम्हाला काय वाटलं? मुजफ्फर भाईचा ऑर्गेनिक फार्म पाहून मला असं वाटलं की प्रत्येक कास्तकारांनी, शेतकऱ्यांनी या ऑर्गेनिक खेतीकडे वळण्याचा ध्यास ठेवावा, जेणेकरून हे फर्टिलायझरमुळे होणारे जे हानी आहे, फर्टिलायझरमुळे जो होणारे आतापर्यंत जे पाहतो आपण की फर्टिलायझरमुळे आपण मॅक्झिमम कास्तकार फर्टिलायझर खेती कर रासायनिक खताची खेती करण्याकरिता उत्तेजित राहतात, पण आता हे नवीन प्रयोग म्हणून ऑर्गेनिक शेतीचा एक युग समोर आणण्यासाठी असे फार्ममध्ये ट्रेनिंग म्हणजे एक शेतकऱ्यांना एक वरदानच साबित होईल असं मला वाटतं. मुजफ्फरभाई, आपल्या शेतात घनजीवामृत, जीवामृत, दशपर्णी हे सगळं वापरतात आणि कुठलेही रासायनिक खत वापरत नाहीत. मग तुम्ही तुमच्या कास्तकारांना, तुमच्या शेतकऱ्यांना याबद्दलची माहिती कशी पुरवणार? निश्चित आम्ही या फॉर्मच्या माध्यमातून वेळ पडल्यास त्यांना, मी भंडारा जिल्ह्याचा असल्या कारणाने भंडारा जिल्ह्याचे विविध जे लोक काम करतात शेतीमध्ये जे प्रोत्साहित करतात असे संघटनांना सुद्धा सांगून वाटल्यास त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यावर आम्ही तिथून त्यांचे काही लोकांना येथे व्हिजिट करून पण सुद्धा याचा प्रचार व प्रसार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. धन्यवाद.